दरम्यान भाजप प्रवक्ते राम कदम या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत, फोनवरती आपल्यासोबत जोडले गेलेत. कदमजी, एमपीसीचा भोंगळ कारभार समोर आलाय, काय सांगाल याबद्दल? नाही, मुळामध्ये स्वप्नीलची ही आत्महत्या नाहीये. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षानं मिळून केलेली ही हत्या आहे, तर त्याच्यामुळे आपण याला आत्महत्या म्हणता येणार नाही. 24 तास केवळ आणि केवळ वसुली वसुली आणि वसुली या खेळामध्ये हे तीन पक्ष गरक आहेत. आपण 2 वर्ष झाले पाहतो वेगवेगळ्या दंगल्यांमध्ये कशा पद्धतीनं कोट्यावधी रुपये घेतले जातात. मंत्रालयात गेल्याच्या नंतर प्रत्येक मंत्र्याच्या दालनातून बाहेर आल्याच्या नंतर एकच गोष्ट कानावर पडते की कुठल्या कामात किती पर्सेंटेज आणि कसे घ्यायचे, काय घ्यायचे. राम कदमजी, स्वप्नील लोणकर हा मृत पावलाय, तरी सुद्धा त्याला कॉल जातो कसा? मुळामध्ये हे सगळं जे आहे ना, जेव्हा एखाद्या सरकारमध्ये मानसिकता असेल जनतेचं काम करण्याची, तर अशा प्रकारचा गोंधळ होणारच नाही. हा जो नोकरीचा कॉल जर आधी गेला असता तर स्वप्नीलचं आयुष्य वाचू शकलं असतं. आज त्याच्या आई वडिलांनी कुणाला मुलगा म्हणून हाक मारायची? आज त्याच्या कुटुंबियांसाठी जो आघात झालेला आहे, त्याचा जीव हे तीन पक्ष परत आणून देणार आहेत का? तर त्याच्यामुळे जेव्हा राज्यकर्तेच भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असतात, वसुली वसुली नावाच्या खेळामध्ये गुंतलेले असतात, तेव्हा अशा प्रकारचा भोंगळ कारभार सुरू होतो. आणि हे केवळ एमपीएससी पुरतं मर्यादित नाही आहे. तुम्ही आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीतलं पहा, तुम्ही तिथल्याही परीक्षा पाहिल्या, म्हाडामध्येही पाहिलं, तुम्ही हे सगळे प्रकार एकत्र जोडल्याच्या नंतर आज जय महाराष्ट्र टीव्ही चॅनल पूर्ण महाराष्ट्र पाहतोय, शिवसेनेचा कार्यकर्ताही पाहतोय, काँग्रेसचाही कार्यकर्ता पाहतोय, त्यानं मनाला एकच प्रश्न विचारावा की 2 वर्ष हे तीन पक्ष मिळून महाराष्ट्राला म्हणजे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं लुटतायत का नाही लुटतायत? फक्त लुटालुटीचं काम चालू आहे. फक्त कुठल्या मार्गातून कसे पैसे येतील त्याच्यामुळे स्वप्नीलचा बळी गेला. राम कदमजी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.